सर्वात मोठी बातमी आहे, महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला. राज्यात मंत्रिमंडळ विस्तार गणेशोत्सव काळात होणार अशी चर्चा होती, मात्र तेव्हा यासाठी मुहूर्त लागला नाही. मात्र सरकारकडून पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर झाली आहे. हीच यादी जाहीर झाल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी माहिती समोर येते. 15 किंवा 16 ऑक्टोबर किंवा नवरात्र उत्सवादरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे. विस्तारासाठी तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत श्रेष्ठींची भेट घेतल्यावर तिथूनही हिरवा कंदील दाखवण्यात आला. मंत्रिमंडळ विस्तारानंतर कोणत्या पक्षाला किती खाती मिळणार आणि कोणाला मंत्रिपद मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. महायुती सरकारमध्ये सध्या भाजपचे 10, शिवसेना गट 10 आणि नव्याने आलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 9 मंत्री आहेत. त्यामुळे आता मंत्रिमंडळात आणखी 14 मंत्र्यांचा समावेश होऊ शकतो. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर त्यात भाजपला 8 मंत्रिपदे हवी आहेत. इतर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी प्रत्येकी 4 मंत्रिपदे मिळावीत यासाठी आग्रह केला.